संघटनेच्या वतीने कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी 20 कामगारांना कामावर घ्यावे या मागणीसाठी फॉरेशिया ऑटोमोटिव्ह सिटिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चाकण येथे कामगार आणि त्यांचा परिवार आणि प्रहार संघटनेचे कार्यकर्ते यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये कामगारांच्या मागण्यांचे निवेदन संबंधित कंपनीच्या HR डिपार्टमेंटकडे सोपवण्यात आले. यावेळी कामगारांनी आपल्या बाबतीत काय चुकीचे कंपनीने केले आहे हे निदर्शनास आणून दिले. त्यासोबतच आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा इशारा यावेळी कामगारांनी कंपनीला दिला. कंपनीच्या वतीने कोणत्याही प्रकारचे लेखी स्वरूपातील आश्वासन न मिळाल्यामुळे कामगार आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी कामगारांनी आपल्याला कामावरून काढून टाकल्यामुळे कशा प्रकारे आपले हाल होत आहेत, महाराष्ट्रीयन कामगारांना कमी करून परप्रांतीय कामगारांना कामावर घेतले हा आमच्यावर अन्याय असल्याचं यावेळी कामगारांनी सांगितले. आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव, सोलापूर जिल्हाध्यक्ष संजीवनीताई बारंगुळे, राज्य महिला अध्यक्षा सुरेखाताई ढवळे, कामगार प्रतिनिधी गजानन इबिद्दार, अझरुद्दीन मणियार, परमेश्वर कांबळे, एकनाथ घोरपडे, बिरुदेव सोनटक्के, विजय खंदारे, सुभाष इबिद्दार, परमेश्वर केंद्रे, श्रीनिवास डोईफोडे, उमाकांत कलमुके, सलीम मुजावर, गणपत इबिद्दार, मुक्तार शेख, मारुती सोनटक्के, वामन इबिद्दार, प्रल्हाद इबिद्दार, तिरुपती बोईनवाड, सूर्यकांत इबिद्दार, प्रमोद सरदार, मेघजीत जाधव आदी कामगार सहभागी झाले होते. ही कंपनी आज जी आहे ते 20 मुलांच्या जीवावर चालते. यांनी स्टार्ट केलेले, यांच्याचमुळे ही कंपनी आज चालते. यांनी कामावर यांना घेतलंच पाहिजे, कामावर घ्या एवढीच विनंती. आजपर्यंत आमची जी काही नुकसान भरपाई झाली ती कंपनीनं दिली पाहिजे. आज जे 20 मुलं आहेत हे यांच्यावर एवढा मोठा अन्याय केला या मॅनेजमेंटनं. ही मॅनेजमेंट अशी येते यांना काही काढी लावायची आहे का, यांना जाळायचं आहे का? अशी मॅनेजमेंट कशाला पाहिजे कंपन्यांमध्ये? हे जर मराठी मुलांना अशा एवढ्या 20 मुलांना जर कामावून काढतात, त्यांच्या रक्तापासनं एवढा दिवस रात्र त्यांनी कष्ट करून ही फोरोशा कंपनी उभा केली आहे, मग या मॅनेजमेंटला कळत नाही आहे का? यांना आखली नाही आहेत का? काय करायचं यांना? यांनी जर कंपनीनं आम्हाला कामावर घेतलं नाही, आमच्या 20 मुलांना जर कामावर घेतलं नाही, तर आम्ही नक्कीच आत्मदहन करणार. आणि इथे काय होईल आत्ता आम्ही प्रेमाने सांगतोय, पण इथून पुढे काय होईल ना हे पण मॅनेजमेंटनं लक्षात ठेवलं पाहिजे. ओरोशा कंपनीने 20 कामगारांना कामावरून कमी केल्यामुळं त्या कामगारांना परत कामावर रुजू करून घ्यावं या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने आज इथं कंपनीच्या दालना समोर आंदोलन करण्यात येत आहे. ही कंपनीचा कारभार पूर्णपणे बेकायदेशीरपणे आहे. कामगार एक ॲक्ट जो कायदा आहे 1948 या कायद्यानुसार ही कंपनी कुठल्या पद्धतीने ॲक्टनुसार वागत नाही, कुठल्याही नियमाचं पालन करत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर त्या ॲक्टनुसार ह्या कंपनीमध्ये 30 कामगार हे परमनंट असायला हवेत, परंतु ह्या कंपनीमध्ये एकही कामगार परमनंट नाही आहेत. आणि हा इथला जो अधिकारी आहे संदीप वायकुळे हा नेहमी कामगार ऐकतो यांना चुकीच्या पद्धतीने माहिती देतो की हे जे 20 कामगार काढलेले आहेत हे नॉन टेक्निकल आहे, परंतु हे कामगार कुठलेही नॉन टेक्निकल आहे, हे सर्व एज्युकेटेड आहेत, म्हणजे ज्या पात्रतेचे सर्व हे कामगार आहे. असं असतानाही हा वायकुळे हा चुकीच्या पद्धतीने माहिती देऊन ह्या कामगारांना त्यांचं षडयंत्र आहे की ह्या कामगारांना परत कामावर घेता कसं घेता नाही. ह्या कामगार आयुक्त कार्यालयाने 7-8 वेळा नोटीस काढली ह्या कंपनीला की तिथं हजर होऊन तुमची बाजू मांडा. महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री नामदार बच्चूभाऊ कडू यांनी सुद्धा यांना चर्चेसाठी बोलवलं, परंतु यांनी ना राज्यमंत्री महाराष्ट्र शासनाचे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू ना महाराष्ट्र शासनाचे जे कामगार विभागाचे अधिकारी आहेत यांच्या पत्राला यांनी अजिबात महत्त्व दिलेलं नाही. हा मुजरपणा कशाच्या याच्यावर चाललेला आहे. ही कंपनी जरी फ्रान्सवाल्यांची असली तरी ही भारतात कंपनी आहे आणि भारतीय कायदे कामगार कायदा यानुसार ते त्यांना ते ॲक्टप्रमाणे इथं चालावेच लागेल. तर आज आमचं या आंदोलनाच्या माध्यमातून ही मागणी आहे की ह्या 20 कामगारांना तर त्यांनी कामावर घ्यायलाच हवं आहे, परंतु ह्या कामगार आयुक्त कार्यालयाला त्यांना बी आम्ही अशी मागणी करत आहे की ज्या नियमावली यांना कंपनी सुरू करण्यासाठी शासनाच्या राज्य शासनाच्या नियमावली गाईडलाईन्स आहे ह्या नियमावली यांनी पालन करतात का नाही याची सर्व चौकशी